प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाठक, महाराष्ट्राला संस्कारित करणारी अतिशय मोठी अशी संत परंपरा आपल्याच भाग्याने आपल्याला लाभलेली आहे। या संतांनी स्वानुभवाने जे आध्यात्मिक आणि अधिभौतिक ज्ञान आपल्या वाङ्मयातून पुढील पिढीला दिले आहे, त्यांच्या कार्याला तोडच नाही। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत रामदास, संत नामदेव असे अनेक संतांनी आपल्या वाङ्मयाद्वारे शतकानुशतके मराठी मनाचा अमृताप्रमाणे असणाऱ्या शब्दांनी त्यातील भक्तिभावांनी तृप्त केले आहे। त्यामुळे गेल्या अनेक पिढ्यातील अभ्यासक या संत साहित्याकडे आकर्षित होत गेलेले आहेत। यात अनेक ज्ञानवंत आणि विचारवंतांची नावं आपल्या डोळ्यासमोरून जाताना दिसतात। या नावामध्ये एक नाव घ्यावेसे वाटते, ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाठक। यशवंत पाठक यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1948 रोजी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे झाला। वडील गौतमबुवा पाठक हे नामवंत राष्ट्रीय कीर्तनकार होते। पारतंत्र्यातील राष्ट्रीय चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता। कीर्तनकार असल्यामुळे संत साहित्य, पौराणिक कथा, उपनिषदे इत्यादी संदर्भ त्यांच्या ओठावर असत। हाच वडिलांचा वारसा यशवंत पाठक यांना लाभला। यशवंत पाठक यांचे प्राथमिक शिक्षण ग्रामपंचायतीच्या शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण नाशिकमधल्या पेठे विद्यालय येथून झाले। तेथूनच ते 1964 शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले। वक्तृत्वाचा परंपरेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला असल्यामुळे शालेय शिक्षणापासून त्यांनी वक्तृत्वावर आणि लेखनावर पकड मिळवली। प्राध्यापक ठा विद्यालय नाशिक येथून त्यांनी BA आणि MA या पदव्या मिळवल्या। नंतर पुणे विद्यापीठाची PhD त्यांनी प्राप्त केली। त्या काळात केलेल्या कीर्तन परंपरेच्या सखोल अभ्यासातून नाचू कीर्तनाचे रंगी हा ग्रंथ 1979 प्रसिद्ध झाला। संतांचे वाङ्मय हा यशवंत पाठक यांचा आवडता विषय, त्यामुळे ज्ञानेश्वरी असो किंवा तुकाराम महाराजांचा गाथा किंवा रामदास असो, त्यांच्यावरचे व्याख्यान म्हणजे रसाळ ओघवते, प्रत्येक ओवीचा अर्थ उलगडून दाखवणारे असे तर असतेच। याशिवाय संतांच्या जीवनाचे सार ते श्रोत्यांच्या मनात अलगत उतरवतात, अनेक ओव्या बोलता बोलता सहज सांगतात। त्यावेळेला त्यांच्या संत वाङ्मयाच्या अभ्यासाची खोली जाणवते। विविध नियतकालिकातून व दैनिकातून अनेक सदर तसे दिवाळी अंकातून त्यांनी विपुल लेखन केले। व्यक्तिचित्रे व ललित लेखनांची त्यांची वेगळी शैली आहे। ब्रह्मगिरीची सावली हा ललित लेख, नक्षत्राची नाती ही व्यक्तिचित्रे, मातीचं देणं हे ललित लेख व स्पंदने समर्थाची, तुकारामाचे अभंग, निरंजनाचे माहेर ही त्यांची समीक्षात्मक पुस्तके, आभाळाचे अनुष्ठान हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे। 1985 अंगणातले आभाळ हा त्यांचा आत्मकथनात्मक ग्रंथ प्रसिद्ध झाला। त्यांच्या गद्यलेखनातील ललित्याची पुरेपूर प्रत्यय या पुस्तकात येतो। मराठी संत साहित्याबरोबरच लोकजीवन, लोककला, लोकसंस्कृती यांची ओढ हा त्यांच्या लेखनाचा पाया असल्याचे जाणवते। प्राध्यापक म्हणून त्यांनी मनमाडच्या महाविद्यालयात अध्यापन केले। सेवानिवृत्तीनंतर पुणे विद्यापीठाच्या नामदेव अध्यासनाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालत आले। त्यांनी अनेक साहित्य पुरस्कार त्यांना मिळाले असून नाशिक जिल्हा साहित्य मेळाव्याच्या अध्यक्षपदाचा सन्मानही त्यांना लाभला। असे आहेत प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाठक। धन्यवाद।